नमस्कार, मी संगीता भांडवले। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत आषाढ महिना स्पेशल बाजरीच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या। अगदी सहज सोपी अशी ही रेसिपी आहे। या कापण्या 1 ते 2 महिने स्टोअर करून ठेवता येतात। अतिशय खुसखुशीत अशा या कापण्या तयार होतात बाजरीच्या पिठाच्या असल्यामुळे। या अत्यंत पौष्टिक अशा आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चिमूटभर मीठ, 1/2 चमचा सुंठ पावडर, 1/2 चमचा वेलची पूड आणि 1/2 चमचा खसखस घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ मी यावर किसून घालणार आहे। 1/2 चमचा बडीशेप देखील यामध्ये घालावी। आता हे सर्व आपण जिन्नस असे एकजो करून घेणार आहोत, मिसळून घेणार आहोत। आता आपण 1/4 कप गूळ पातेल्यामध्ये घेतलेला आहे आणि 1/2 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता हा गूळ आपण असाच 10 मिनिटे पाण्यामध्ये ठेवून विरघळवा किंवा गरम करून असं आपण गूळ वितळवून घेणार आहोत। म्हणजेच या गुळाचे पाणी करून घेणार आहोत, गुळवणी करून घेणार आहोत। हा अगदी आपल्याला पाक करायचं नाही आहे। गूळ विरघळला की गॅस बंद करावा। आता हे बाजूला थंड होण्यासाठी आपण गुळवणी ठेवलेलं आहे। अगदी थंड झालं की यामध्ये 1-2 छोट्या पळ्या मी तेल घेतलेलं आहे। अगदी कडकडीत गरम करून तेलाचं मुवण या पिठावर घालून घ्यावं। तेलाचं मुवण असं कडकडीत घालून घेतल्यामुळे आपल्या या ज्या कापण्या आहेत त्या अशा खुसखुशीत होतात। पदार्थ जर तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर असं कडकडीत मुवण घालावं आणि आता हे तेल पिठाला असं छान चोळून घ्यावं। अगदी पिठाचा असा गोळा तयार होईपर्यंत हे तेल आपण चोळून घेणार आहोत। सुरुवातीला थोडंसं गरम असतं म्हणून चमच्याने करा आणि नंतर हाताने। आता पीठ आपलं छान असं चोळून झालेलं आहे। यामध्ये आपण तयार करून घेतलेलं गुळवणी थोडंसं गाळून घ्यावं। गुळामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो। अगदी 1/4 कप गुळासाठी 1/2 कप पाणी आणि 2 कप बाजरीचं पीठ आणि 1/2 कप गव्हाचं पीठ याला परफेक्ट असं हे प्रमाण आहे। वरून कुठलंही 1 चमचा देखील पाणी आपल्याला यामध्ये घालावं लागलं नाही। आता छान असा आपण याचा घट्टसर गोळा म्हणून घेणार आहोत। अगदी तुम्ही याच प्रमाणामध्ये केलं तर तुमचं हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पहा। पीठ आता आपलं या ठिकाणी छान असं भिजलेलं आहे, बाजरीचं आहे त्यामुळे जास्त वेळ त्याला ठेवण्याची आवश्यकता नाही। अगदी 5 मिनिटांमध्येच तुम्ही याच्या कापण्या करायला पीठ घेऊ शकता। असं कितीही आपण एकजीव करायचा प्रयत्न केला तरी बाजरीचं पीठ असल्यामुळे त्याला थोड्याशा चिरा जाण्याची शक्यता असते। वरतून थोडासा तेलाचा हात लावून ठेवावा। आता पळपटावर देखील त्याला असं थोडंसं मऊसर करून घ्यावं आणि अगदी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये, म्हणजे आपण नेहमीची जी चपाती लाटतो त्याप्रमाणे त्याचे गोळे करून घ्यावेत। थोडंसं गव्हाचं पीठ घातल्यामुळे याला चिकटपणा आलेला आहे। या ठिकाणी आपल्या 5 लहान मोठ्या अशा पोळ्या तयार होणार आहेत। थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ लावून आपण आता ही चपाती लाटून घेणार आहोत। बाजरीच असल्यामुळं या कडांना चिरा जाण्याची शक्यता असते, काही हरकत नाही। त्यासाठी देखील मी तुम्हाला एक युक्ती सुचवणार आहे। आता आपण अगोदर मध्ये देखील खसखस घातलेली आहे, परंतु वरतून आपली खसखस अजूनच छान दिसेल म्हणून या स्टेपला खसखस घालून पुन्हा यावर लाटून घ्यावं। त्यामुळे तळल्यानंतर खसखस आपली खूप छान दिसेल। आता असं डब्याचं झाकण घ्या आणि अशा पद्धतीनं याच्या कडा काढून घ्या। जर तुम्ही डायमंड शेपमध्ये या कापण्या करणार असाल तर असं डब्याच्या झाकणानं करून घ्यावं। आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही या कापण्या कट करू शकता। मी या ठिकाणी तुम्हाला डायमंड शेपमध्ये कापण्या अशा कट करून दाखवलेल्या आहेत। तुम्ही याच्या चौकोनी देखील कापण्या करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठ्या देखील करू शकता।
अगदी घरामध्येच लहान मुले असतील तर त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कटरचा देखील या ठिकाणी वेगवेगळ्या शेपच्या कटरचा देखील आपण वापर करणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी आणखी एक पोळी लाटून घेतलेली आहे. बघा, आपण ज्याप्रमाणे दररोजची पोळी करतो त्याहीपेक्षा थोडीशी पातळ अशी ही पोळी करून घ्यावी, कारण जाड जर आपण या कापण्या केल्या तर त्या खुसखुशीत होणार नाहीत, पातळ कापण्या केल्या तर त्या खुसखुशीत छान अशा होतात. मी अगोदरच म्हटलं होतं ना, बाजरीचं पीठ आहे त्याच्या कडा चिरणार आहे, त्या चिरोद्या आपण असं डब्याच्या झाकणाच्या सहाय्यानं काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी हा स्टारचा शेप घेतलेला आहे. तुमच्याकडं जो शेप अवेलेबल असेल तो घ्या, किंवा तुम्ही एखाद्या बाटलीच्या झाकणाने देखील गोलाशा कापण्या करू शकता किंवा डायमंड शेपच्याच करू शकता, लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी. म्हणून मी या ठिकाणी डायमंड शेप आणि अशा स्टार शेपच्या कापण्या या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. यापूर्वी देखील मी गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार केलेल्या आहेत. गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या असं आषाढ स्पेशल वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि त्या रेसिपी पहा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी माझी रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता या ठिकाणी आपण तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये ह्या कापण्या घालून घेतलेल्या आहेत. बघा, ज्यांना गोड आवडणार नाही ते देखील या कापण्याच्या शेपमुळे नक्कीच या कापण्या खाणार आहेत. किती सुंदर आपल्या कापण्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. पहा, अगदी गोडाचा पदार्थ असल्यामुळं थोडंसं याला मंद आचेवर तळावं आणि असा रंग अलगच काढून घ्यावा, कारण जोपर्यंत या कापण्या मधून गरम आहेत तोपर्यंत शिजण्याची प्रक्रिया होणार आहे, म्हणजेच यापेक्षा अजून याचा डार्क रंग होणार आहे. बघा किती अगदी कडकडीत या कापण्यांचा आवाज आपल्याला येतो आहे. यावरून समजते की आपल्या कापण्या किती खुसखुशीत झालेल्या आहे, बिलकुल मऊसूत पडलेल्या नाहीत. पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय. खात रहा, मस्त रहा, मजेत रहा.